कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बापरे, हा तर सरळ सरळ अन्याय झालाय तुमच्यावर. म्हणजे शत्रू पण चार घर सोडून वार करतो, पण तुमची ती शिवा, ह्या मुलीने तर स्वतःच्या काकांना फसवलंय, स्वतःच्या काकांवर अन्याय केलाय. हो ना, आणि आम्ही आपले मूक घेऊन गप बसलोय. आई, तरी मी तुला सांगत होते ना, कोणी ऐकलं नाहीत माझं. भाऊ तर कधीच ऐकत नाहीत, त्यांना वाटतं शिवा म्हणजे देवच. नाही, आता भाऊंना सांग, देवारात बसवा आणि पूजा करा तिची. किती थांब, पूर्ण ऐकू दे जरा. अहो, आणखीन काय सांगायचं आता? आणि मग बोललं की माझंच तोंड दिसतं सगळ्यांना. आता तुम्हीच मला सांगा, हे दोघे भाऊ भाऊ आहेत की नाही? हा, मग आमचा ह्यांचा अर्धा वाटा असायला हवा की नाही? पण शिवा ऐकते का कुणाचं? पण आम्हालाच दाबून मारते ती. काय? हो, मी बाई कशाला खोटं बोलू, ते पण अशा सणासुदीच्या दिवशी. तुम्ही असं करा ना, तुम्हीच विचारा शिवाला. अहो, मी कसं? कळलं, कळतंय मला. तुम्ही तरी कशा बोलणार शिवाशी? शेवटी शिवा तुमची सून आहे ना, तुम्ही नाही बोलू शकत हो, मी समजू शकते. पण कसं आहे ना, माणसात चांगले गुण असतात पण वाईटही गुण आहेतच की. शिवाला वाटतं की ती चांगलीच आहे आणि मग माझं तोंड दिसतं. पण माझं खोटं वाटत असेल तर तुम्हीच विचारा ना तिला. आता बघा, आवट्या शिवानी सख्ख्या काका काकूला लग्नाचं निमंत्रण दिलं नाही. आता मला सांगा, आम्ही काही वाईट चिंतो का तिचं? वाईट चिंतो का? काकू, का बोलणार नाही आम्ही? आम्ही बोलणार ना, मी बोलेन. आई आई, आपण बोलू ना, बोलू आपण. चूक आहे त्या शिवाची यात. म्हणजे मी विचार करत होते तसंच आहे तर. शिवा हे चुकीचं वागते, असं स्वतःच्या काकांशी कोण वागत? तुम्हाला पटतंय ना माझं सगळं बोलणं? तुम्ही देखील तोच विचार करताय ना? पटलं मला. अहो, पण तुम्ही कधीच का नाही बोललात ह्या बाबतीत आधी? अहो, तुम्हाला काय वाटतं मी काही बोलली नसेल? तुम्हाला सांगते, सगळे प्रयत्न करून झाले पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. आम्ही बिचारी गरीब माणसं, त्या गुंडगिरी करणाऱ्या लोकांशी आम्ही कसं लढायचं? काकू, हो तुम्ही घाबरू नका, मी आहे ना, आम्ही आहोत तुमच्या सोबत आणि मी समजू शकते तुम्हाला. आई ग, आपण त्यांना समजून घेऊ ना, म्हणून त्यांनी हे सगळं आपल्याशी शेअर केलंय. मला वाटतंय तू शिवासोबत ना एकदा या बाबतीत बोलायला हवं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.